आज संपन्न झालेल्या विधान परिषद निवडणुकीत परभणीतील राजेश बिटकर यांचा दणदणीत असा विजय झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेल्या विटेकर यांच्या त्यागाची नोंद घेत अजित पवार यांनी त्यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली, त्याचबरोबर त्यांना विजय देखील मिळवून दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून राजेश विटेकर यांना राजकीय यश हुलकावणी देत होतं, मात्र आजच्या निवडीनं त्यांच्या राजकीय वाटचालीचा मार्ग आता प्रशस्त झालेला आहे. लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी करूनही ऐनवेळेस वरिष्ठांनी सांगितल्यानुसार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी राजेश विटेकर यांनी माघार घेतली, तर राजेश विटेकर यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसनं परभणीमध्ये गुंतवणूक करत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. विधान परिषदेच्या होणाऱ्या 11 जागांच्या निवडणुकीकरिता विटेकर यांना उमेदवारीची संधी देत त्यांना अजित पवार यांनी निवडून देखील आणले. त्यांचा या निवडणुकीमध्ये विजय झाला असून 23 मतं त्यांना मिळालेली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या विटेकरांना जानकर यांच्यासाठी माघार घ्यावी लागली होती, त्याचवेळी विटेकर यांच्यावर अन्याय होणार नाही, पक्ष याची यथोचित नोंद घेईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलेलं होतं. 2019 लोकसभा निवडणुकीत देखील राजेश विटेकर यांनी शिवसेनेचे संजय जाधव यांच्याशी तगडी फाईट केली होती. त्यानंतर 2024 निवडणुकीत देखील त्यांनी लोकसभेसाठी जयत अशी तयारी केली होती, मात्र ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी बहाल करत त्यांच्या विजयाची हमी घेतली आणि अजितदादा यांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांनी राजेश विटेकर यांना विजयी केलेला आहे. आज सायंकाळच्या सुमारास घोषित झालेल्या निकालामध्ये राजेश विटेकर यांना विजयी करण्यात आलेला आहे. यापूर्वी विधान परिषदेत बाबाजानी दुरानी हे जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, मात्र बाबाजानी दुरानी यांचा कार्यकाल संपल्यानंतर राजेश विटेकर यांच्या रूपानं परभणी जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळाला आहे. राजेश विटेकर यांच्या या विजयाबद्दल लोकसमीक्षा परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा.